तर दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल झालेत तर चला जाऊया बॉक्स बॉक्समध्ये ऐकूया या पहिल्या साठी लहूजी जाधव सर यांना धन्यवाद धन्यवाद युवराज माळीसर नवी मुंबईतील नामवंत समालोचक एक सुमधूर आवाज ज्यांच्या माध्यमातून आज सकाळच्या सत्राची सुरुवात उद्घाटनीय सोहळा पार पडताना दिसला धन्यवाद वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुम देव सर्व सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते निशयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब ज्या पुत्राने हिंदवी स्वराज्य निर्माण केले श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज ज्या पुत्रानं हिंदवी स्वराज्य संरक्षण केलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असंख्य ज्ञात आणि अज्ञात मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा हिंदुस्थानच्या स्वतंत्र संग्रामात बलिदान देणाऱ्या सर्व शूरवीरांना विनम्र अभिवादन तुमच्या आणि माझ्या वडिलांना हृदयाच्या अंतकरणापासून विनम्र अभिवादन करून आपण वळतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना येतोय सिद्धिविनायक चषक वीस ते वीस विस्त। पहिलाच बॉल ओव्हर फुटॉस होता चांगला कवर ड्राईव्ह पाहायला मिळतोय चेंडू जाईल बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने दोन धावेंसाठी पहिल्याच चेंडूवर इथे मात्र दोन धावा अंकित केल्यात फलंदाज मिस्टर रवी बोरगे वन ऑफ द बेस्ट प्लेयर इन पाटण तालुका क्रिकेट गोलंदाजी मार्ग वर आपण पाहतोय अक्षयाचा हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा सा प्रयत्न चांगला चेंडू डॉट बॉल रवी बोरगे एक नामवंत खेळाडू पाटण तालुक्यातील एक दर्जेदार असू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ज्या खेळाडूने आपल्या खेळाच्या जोरावर वर्चस्व गाजवलंय रवी यांच्यासाठी हा चेंडू फुलटॉस चेंडू हो सरळ खेळाय पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषा पार मिळतील धावाचार येतोय सिद्धिविनायक चषक या पहिल्या दिवसातील पहिला चौकार चांगला फटका पाहायला मिळाला एक क्रिकेटचा देखना फटका चालू असल्यामुळे क्षेत्रक्षणाचे निर्बंध आहेत त्याचाच फायदा उचललाय मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चांगला चेंडू डॉट बॉल यष्टांच्या मागे जर पाहिलं तर वैभव आपल्याला पाहायला मिळत आहेत चांगला चेंडू हाताळला अक्षय यांनी चौकाराचं प्रत्युत्तर डॉट चेंडूने दिलंय धावसंख्या झाली धावफलकावर सहा अक्षयांचा हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळेल चेंडू हलक्यात के टॅप केला चेंडू जाईल बॅकवर्ड पॉईंटला तत्पूर्वी एक धाव अंकित केली जाईल रवी बोरगे यांच्या माध्यमातून या एका धावेने इथे मात्र स्ट्राईक रोटेट होईल धावसंख्या दा धाव झाली झाले सात आता मात्र या षटकात पहिल्यांदा अनिकेत आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला मिळतील अक्षयांचा हा बॉल फुललेचा चेंडू इथे मात्र चेंडूची दिशा मिस केली अनिकेत पहिल्याच बॉलवर गोल्डन डग सा शिका बैक डगाउट। उम साई चा शिकार ठरल्या ओम साई च्या माध्यमातून आपण पाहू शकता काय सुंदर लाइव प्रेक्षेपण आपण पाहतोय मध्ये फुला चेंडू होता चेंडूची दिशा मिस केली आणि चेंडू सरळ एसटॅनवर आदळलाय गोल्डन डकचा शिकार शिकारून तंबूच्या दिशेने परत येईल मिस्टर अनिकेत एनएट नंबर थ्री नवीन बॅटर प्रतीक धावसंख्या स्थिरावले ती मात्र एक गडी बाद सात सकाळच्या सत्रामधील हा पहिलाच सामना आपल्या समोर येतोय कोळेकरवाडी विपक्ष सळवे इलेव्हन सळवे आपण पाहतोय सिद्धिविनायक क्रिकेट क्लब बागलवाडी आयोजित कैलासवासी लक्ष्मण नाना शिंदे भाऊ माजी सरपंच ग्रामपंचायत काढणे यांच्या स्मरणार्थ सिद्धिविनायक चषक वीस तेवीस एक चांगली दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण तळवली क्रिकेटची प्रतिपंढरी नवी मुंबई या ठिकाणावरून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण ओमसाई एम टी सीच्या माध्यमातून केलं जात आहे षटक क्रमांक दोन साठी सज्ज झालेत ऋषी ऋषांचा पहिलाच बॉल चांगला चेंडू पाहायला मिळाला तेवढाच चांगला फटका कट केला चेंडू जाईल बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने एक धाव पूर्ण केला दुसऱ्या धावेचा कॉल हो चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय रवी आणि प्रतीक यांच्या माध्यमातून रवी बोर्गे यांच्या खांद्यावर महत्वपूर्ण जबाबदारी असेल हा फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सळवे इलेवन सळवे संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरेल यांच्यासाठी ले फुलं लेन्था चेंडू चेंडू टॅप केला आहे हाताने आणि खेळाय धावचीचे संडे डायरेक्ट हिट इथे मात्र जर डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्त्व नसतं चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतोय बिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि यांच्या त्यांच्या माध्यमातून इथे मात्र एक चांगली धाव संपन्न केली रवी आणि प्रत्येक यांनी धावसंख्या एके धावेच्या मदतीने जाऊन पोहोचल्या डबल डिजिटमध्ये दहा टेन रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ विके वन विकेट टीम सळवे इलेवन सळवे इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला चेंडू जाईल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये तत्पूर्वी एक धाव अंकित केली जाईल या एका धावेने इथे पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाईल चांगलं क्रिकेट आपण पाहतोय कोळीकरवाडी संघाच्या माध्यमातून पहिलं षटक चांगलं चांगलं हाताळलं गेलं एक गडी बाद केला दुसऱ्या षटक देखील चांगली सुरुवात झाली आहे गोलंदाज ऋषिकेश रवी ऑन स्ट्राईक अकोट टप्पाचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न झालाय परंतु चेंडू जाईल बिहाइंड घोषांकी क्षेत्रामध्ये पंच हेमंत सरांचा इशारा येतोय एक धाव जर या स्पर्धेला नामांकित पंच देखील लाभले आहेत हेमंत सर आणि राम पाटोळे सर आणि आमच्यासोबत आज पहिल्या दिवसात एक नवी मुंबईतील मराठी भाषेवर ज्यांचं चांगलं प्रभुत्व आहे वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर इन नवी मुंबई मिस्टर युवराज माळी सर यांचं देखील आज धावतं समालोचन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल ऋषांचा हा चेंडू आकूट टप्प्याचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न झाला चेंडू गेला बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्र होतं बॅकवर्ड निवास निवासांच्या माध्यमातून तत्पूर्वी एक धाव अंकित केली जाईल या एका धावेने धावफलक एकने पुढे जाईल धावसंख्या झाले धावफलकावर फलकावर तेरा हा बॉल चांगला चेंडू आउट ऑफ स्टॉम डॉट चेंडू षटकाची सांगता होते दोन धावसंख्या झाली आहे प्रथमत फलंदाजी करता असताना सळवे इलेव्हन सळवे एक गडी बाद तेरा त्याचबरोबर जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय श्री गणेश पाटील साहेब श्री राजकुमार शिंदे साहेब श्री नरेंद्र पाटील साहेब श्री विजय जाधव साहेब श्री प्र प्रशांत साहेब श्री शुभम बागल साहेब श्री गणेश बागल साहेब आणि त्यांच्यासोबत जोडले गेले एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांनी पाटण तालुका क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर नेण्यास महत्त्वपूर्ण वाटा आदरणीय श्री शिवा जाधव बॉस हे देखील आपण पाहू शकता षटक क्रमांक तीनसाठी गोलंदाज सज्ज झाले आहेत अजय यांचा काहीसा वेगळ्या धाटणीचा चेंडू फिंगर रोल करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा येतो आहे इट्स अ अनलिगल डिलिव्हरी वाईट बॉल वाईट प्लस वन अर्थातच दोन धावा धाव फलकामध्ये जोडल्या जातील आणि या दुहेरी धावेने धाव फलक दोनडे पुढे जाईल धावसंख्या झाल्या धाव फलकावर एक गडी बाद सळवे इलेवन सळवे पंधरा मिस्टर रवी बोरगे ऑन स्ट्राईक काहीसा क्षेत्रक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय यशांच्या मागून वैभव कायसा बदल करताना दिसत एक गलीमध्ये क्षेत्रक्षक तैनात केलाय त्यामध्ये पुन्हा एकदा फिंगर रोल करण्याचा प्रयत्न लेग स्पिन प्रकारचा चेंडू परंतु दिशा चुकीची आहे व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव दा फलकामध्ये जोडली जाईल आणि अजय यांची या षटकाची खराब सुरुवात म्हणावी लागेल फिरकी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अक्षय अजय परंतु फिरकी गोलंदाजाला आपल्या चेंडूचा टप्पा आणि चेंडूची दिशा नियंत्रित ठेवणं गरजेचं असतं आता मात्र पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट मिस्टर अजय इथे मात्र आकूट टप्पाचा चेंडू हुक केला चेंडूचा आईला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे वॉड कॅच चांगला झेल संपन्न झालाय सूरज यांच्या माध्यमातून आणि इथे बोटा धक्का इट्स अ बिग ब्लो टीम सळवे इलेव्हन सळवे मिस्टर रवी बोर्गे बॅक टू द पॅवेलियन रवी बोरगे यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहू शकता काहीशी नाराज आहेत परंतु दिशेने परततील वैयक्तिक या धावसंख्येवर बाद होऊन परत चेंडू होता चेंडू सीमारेषा बाहेर मारण्याची क्षमता असणारा फलंदाज परंतु टायमिंग करू शकले नाहीत नवीन फलंदाज इनॅट नंबर फोर मिस्टर अमर संघाचा कर्णधार संघाचा नेता मिस्टर अमर कदम आता त्यांच्या खांद्यावर देखील महत्वपूर्ण जबाबदारी असेल धावसंख्या स्थिरावल्या धावफलकावर दोन गडी बाद सोळा अजय पहिले दोन चेंडू अतिरिक्त हाताळल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मोठा गडी बाद करण्यात यश आलंय ज्या खेळाडूवर सगळ्यांच्या नजर असतात अर्थातच सळवे इलेव्हन सळवे संघाचा नामवंत खेळाडू रवी बोर्गे यांना बाद करण्यात यश आले आता मात्र संघाचा कर्णधार मिस्टर अमर कदम अमर पहिला चेंडू फेस करत असताना स्लॉट मध्ये होता आडव्या बॅटने खेळला मिड विकेट आणि कॉर्नर कॉर्नरच्या दिशेने इट्स अ बिग 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 हिट पहिला षटकार येतोय सिद्धिविनायक चषक वीस तेवीसचा चा अमर कदम यांच्या बॅट मधून आयो फटका सजवलाय पहिला षटकार आलाय आणि पहिल्या षटकारानंतर बक्षीस चालू झालंय श्री मयूर गारे साहेब यांच्या माध्यमातून सलग तीन षटकार मारले तर रोख रक्कम पाचशे एक रुपयांचं पारितोषिक सळवे इलेवन सळवे संघाचे कर्णधार अमर कदम यांच्यासाठी लागू झालाय परंतु पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलंय आणि या षटकारचं प्रत्युत्तर कसं सा दिलं जाईल अजय यांचा हा चेंडू पुन्हा एकदा मध्ये होता इथे मात्र फटका आहे उमेश चेंडू खाली येतील आणि बॅक टू बॅक या षटकातील दुसरा गडी बाद करण्यात यश आलंय अजय यांना वॉट डिलिव्हरी सुपॅश टेकन बाय मिस्टर उमेश दोन चेंडू सहा धावा म्हणजेच काय तर तीनशेचा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय परंतु काहीशी चुकी झाली म्हणावी लागेल कारण पहिल्या चेंडूवर तुमच्या बॅटमधून षटकार आला आहे आणि तुमचा आत्मविश्वास होता परंतु दुसऱ्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज अमर कदम बाद झालेत तिसरा धक्का बसतोय सळवे इलेव्हन सळवे संघाला धावसंख्या झाल्या धावफलकावर बावीस न्यू बॅटर एट नंबर फाय सनील पुढील होणारा सामना अजित इलेव्हन तामिने विपक्ष नाटोशी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण तयार राहायचंय जसा या डावाचा पहिला डाव संपेल आपण नाणेफिकीसाठी यायचं आहे सनील ऑन स्ट्राईक पहिला चेंडू फेस करत असताना सनील चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला फुलालेनचा चेंडू होता कव्हर ड्राईव्ह पाधो एक धाव पूर्ण केले एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट आपण या दोन धावा धावफलकामध्ये अंकित केल्या जातील आणि या दुहेरी धावेने धावफलक फलक दोंडे पुढे जाईल धावसंख्या झाली धावफलकावर तीन गड़ी बाद टू टू गो पुन्हा एकदा फिंगर रोल्ड केले तिथे मात्र फटका फसला फास्ता झेलची संधी असेल कव्हर क्षेत्रक्षक आहेत पहिल्या प्रयत्नात झेल सुटला आहे दुसऱ्या ते धावची संधी देखील इथे पाहायला मिळते थ्रो फलंदाज सनील झेल सुटलाय आणि मिसफिल्डवरती धावा घेणं त्यांच्या अंगाशी आलंय द ग्रेट Great... फलंदाज सरी गावस्कर सुनील मनो मनोहर गावस्कर सरांचं एक वाक्य आहे नेव्हर एवर रन ऑन मिसफील्ड म्हणजेच काय तर तुम्ही कधीच मिसफील्डवरती धाव घेऊ नका झेल सुटलाय तुम्हाला एक संधी प्राप्त झाली होती परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज सनील बॅक टू द पेव्हियन धावसंख्या धावफलकवर झाली आहे पंचवीस नवीन फलंदाज अमित तावडे ना ना ना। माफ करा अमित बुरगे दोन पूर्णांक पाच चेंडूंचा खेळ झालाय धावसंख्या झाली धाव फलकावरती पंचवीस लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर मिस्टर अमित ऑन स्ट्राईक या गोलंदाज अजय यांचं कौतुक करावं लागेल पहिले तीन चेंडू अतिरिक्त हाताळले परंतु या षटकात दोन गडी बाद करण्यात यश आलंय या फिरकी गोलंदाजाला म्हणजेच काय तर षटकाची सुरुवात खराब झाली होती परंतु षटकाचा सा शेवट चांगला करताना दिसतील अजय अजयचा फुललेंचा चेंडू इथे माझ्या झेलची संधी फ्लाईंग स्लिपला शतरक्षक आहे एट्स गुड कॅच फलंदाज अमित गोल्डन डगचा शिकार ठरतील डग आउटच्या दिशेने जड पावलाने पडतावं लागेल धक्का क्रमांक पाच टीम सळवे इलेव्हन सळवे धावसंख्या स्थिर होते तीन षटकांकेर पंचवीस धावसंख्या झाली आहे तीन षटक अखेर पंचवीस विनंती असेल जरा स्पीडअप आहे प्लीज ही स्पर्धा जर पाहिली तर दोन दोन दिवसीय स्पर्धा सिद्धिविनायक चषक वीस तेवीस या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिलाच सामना आपल्यासमोर येतो आहे कोळीकरवाडी विपक्ष सळवे इलेवन सळवे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय श्री भागवत बागल सर यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शिवमय शुभेच्छा आई भवानी आई तुळजाभवानी आपला सुदंड आयुष्य देवो आपल्या हातून असं शिवकार्य आणि समाजकार्य घडो हीच शिवचरणी मनोभावी प्रार्थना गोलंदाज अनिकेत आणि त्यांचा पहिला चेंडू फुल लेनचा आडवा बॅटने टर्न केला चेंडू जाईल काऊ कॉर्नर लॉंगॉनच्या डोक्यावरून इथे मात्र पाहिला जाईल पंचांचा इशारा येतोय इट्स अ ओ यू टी आउट इथे मात्र पंचांचा इशारा येतोय नऊ चेंडू असेल काही सण नाट्यमय दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय इथे मात्र फटका फसला होता झेल चांगला संपन्न झाला परंतु पंचांचा इशारा तो नो प्लस इथे मात्र पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या नियमाप्रमाणे नऊ चेंडू आलाय चक गोलंदाज तीन धावांची पेनल्टी दिली जाईल पंच हेमंत सर एक धाव पूर्ण झाले कालंदाजच्या माध्यमातून म्हणजे टोटल पाच धावा हा चेंडू असेल फ्री हिट पाच धावा धावा फलकामध्ये जोडल्या जातील म्हणजेच काय तर अनिकेत यांच्या षटकाची नाट्यमय सुरुवात फायदा झालाय सळवे इलेव्हन सळवे संघाला वैभव फ्रीडचा चेंडू घेऊन फुलालेचा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला इथे मात्र काऊ कोणाऱ्या शतरक्षक का आहेत झेल सुटला एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न चांगली फेकी तत्पूर्वी एक्सलंट रनिंग द मिटून दहतोय या दोन धावा धाव जोडल्या गेल्या चौथ्या षटकात एक चेंडू झालाय धावा जोडल्या गेल्या सात काय सुरुवात झाली या षटकाची गोलंदाज वैभव अनिकेत यांनी पहिला चेंडू चक प्रकारचा हाताळला पंच तत्पर आहेत इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न फटका फासलाय चेंडूला ला कमी मिळालंय बिडविकेट ला चांगला झेल संपन्न झालाय तेजस यांच्या माध्यमातून इथे मात्र धक्का क्रमांक सळवे चौथा षटक मार्गस्थान आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावली आहे सहा गडी बाद बत्तीस सर्वे इलेव्हन सळवे प्रशंसा करावी लागेल कोळेकरवाडी संघाची देखील एका मोठ्या संघाच्या विरोधात चांगला खेळ राहिलाय नवीन फलंदाज इनॅट नंबर एट वैभव बाईबाऊ इथे मात्र पाहिला चेंडू फेस करत असताना कट करण्याचा प्रयत्न झाला धावची संधी असेल चांगली फेकी चेंडू कलेक्ट करता आला नाही आहे तत्पूर्वी बाई स्वरूपात एक धाव अंकित केली गेली या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्त्वपूर्ण असतं असं म्हटलं जातं राजकारणात एक मत परीक्षेमध्ये एक मार्क आणि क्रिकेटमध्ये एक धाव अत्यंत महत्त्वपूर्ण असते आणि या एका धावेचं महत्त्व तुम्हाला दुसऱ्या डावा धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळेल तत्पूर्वी एका धावेने पुढे जाईल झाली धावफल कवर थ्री थ्री थर्टी थ्री चेंडू कट करण्याचा प्रयत्न चेंडू जाईल बॅकवर्ड दिशेने बिहाइंड क्षेत्रामध्ये दोन धावांसाठी जर मैदानाची भौगोलिक रचना पाहिली तर बिहाइंड आपल्याला घोशांकी क्षेत्र पाहायला मिळते म्हणजेच काय तर तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा बनवाव्या लागतील विकेटच्या व्ही शेपमध्ये विकेटच्या समोरच्या दिशेने तुम्हाला धावा अंकित कराव्या लागतील या एका दोन धावा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या या दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचला आहे थर्टी फाय रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ सिक्स विकेट टीम सळवे इलेवन सळवे गोलंदाज वैभव सज्ज झाल्यात पंचांच्या डाव्या बाजूने बाजूनेचा फुलटॉस चेंडू टर्न केला चेंडू जाईल लेगच्या दिशेने वन बाऊन येतोय सिद्धिविनायक चषक चौकार प्रतीक यांच्या बाट मधून एक दर्जेदार प्रेक्षा या फटका पाहायला मिळतोय लोअर फुलटॉस अडव्या बॅटने टर्न केला चेंडू केला लाँगलेगच्या क्षेत्रामध्ये धावसंख्या झाली धावफलकावर इथे मात्र आउट साइड ऑफ स्टॉम येस इट इज अ वाईट बॉल दिशा चुकीची आहे आणि या चुकीच्या दिशेचा फायदा होतो आहे टीम सळवे इलेवन सळवे संघाला एक संघ एक धाव धावफलकामध्ये दाव जोडली जाईल एका धावीने धावफलक एकने पुढे जाईल धावसंख्या झाल्या धावफलकावर चाळीस तीन पूर्णांक पाच चेंडूंचा खेळ झालाय इथे मात्र पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आहे डावा केर सळवे के इलेव्हन सळवे संघाची धावसंख्या झाली आहे फलकावर चार षटक अखेर चाळीस आणि एक्केचाळीस रनच्या लक्षाचा कशाप्रकारे पाठलाग केला जाईल टीम कोळेकरवाडी संघाच्या माध्यमातून हे पाहावं लागेल परंतु तत्पूर्वी आपण टॉस करूया अजित इलेव्हन तामिने विपक्ष नाटोजी संघ विनंती असेल दोन्ही कर्णधारांना या नाणेफेकीसाठी यायचं आहे तिथे आपल्यासोबत जोडले जातील वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर इन नवी मुंबई युवराज सर धन्यवाद थँक्यू सो मच so लहूजी जाधव सर यांचा आवाज आपण ऐकताय तर चला अजित इलेवन तामिने विरुद्ध नाटोशी टॉससाठी आपण आमच्या टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे हॉटेल मणमुरात व्हेज नॉन व्हेज आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून हे टॉस का बॉस पुरस्कृत करण्यात आले तर सन्मानिय विजयजी जाधव साहेब आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया विजयजी जाधव साहेब विजयजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते करूया टॉस जिथे आपण पाहू शकाल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी विरुद्ध अजित इलेवन तामिने असे दोन्ही संघ या ठिकाणी जोडले जातील अजित इलेवण तामिने कॅप्टन चला तामिने संघ तर अजित इलेव्हन तामिने संघाचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेले विजय जाधव यांच्या हातामध्ये आहे कॉईन तर अजित इलेव्हन तामिनी संघाचा कॉल असणार आहे छापा आहे कॉल आणि uh, काटा आलेला आहे म्हणजे अभिनंदन ज्योतिर्ग स्पोर्ट्स नाटोशी संघ आपण टॉस जिंकलाय सकाळचा सत्र आहे आपण जर पाहिलं तर चेंडू तितकासा ट्रॅव्हल होत नाही आहे पहिल्या इनिंगमध्ये तर एवढा अंदाज आपल्या सर्वांना आलेला आहे तर काय निर्णय असेल अजित इलेव्हन तामिनी संघासमोर खेळताना चार ओव्हरची मॅच आहे बॉलिंगच करणार आम्ही फर्स्ट कारण विकेट पण स्लो आहे पण जास्त बघू स्कोअर दाबण्याचा प्रयत्न करणार आम्ही तामिन इलेव्ह पण चांगली टीम आहे आम्ही प पा वालिंग पाटला पण बघितलेलं आहे त्यांना खूप चांगले खे खेळलेले आहेत असं काही नाही कुणाला कमी समजू नये असा गेम आहे हा कोणी एक पण खेळू शकतो मग आता तुम्हाला तर गेम माहिती आहे मग मा काय तुम्ही होमवर्क केलं आहे त्यांच्यासाठी की आ, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना पहिल्या इनिंगमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार चला बॉलरबद्दल सांगा तुमचे कोण चार तर गोलंदाज आहे तुमचे प्रमुख असं ना काही नाही की सगळेच चार तर बॉलर आहेत आमचे पण जरा एक बॉलर शॉर्ट पडला त्यामुळे जरा शनिवार असल्यामुळे जरा ॲडजस्ट करायचं लागेल ठीक आहे त्याने तरी पण आम्ही रोखू नक्कीच नक्कीच अभिनंदन ज्योतिर्गी स्पोर्ट्स जाऊया आमचे अजित तिलेवण तामिणी संघाचे संघ आमच्यासोबत आमच्या सोबत जोडले गेलेत दादा खूप चांगला अनुभव आहे तुम्हाला क्रिकेटचा देखील काय सांगाल एकंदरीतच हे बदलतं क्रिकेट आहे आणि सर्वच जण खूप चांगला खेळ आपला करतात पाटण तालुक्यातील अनेक असोसिएशन आता होत चालत वाल्मिक पटार असेल हे सर्वाकडे तुम्ही एक अनुभवी खेळाडू म्हणून कशा पद्धतीने बघता खूप चांगलं नियोजन होत आहे तिन्ही असोशिया असोसिएशन कडून वाल्मिक पटार आता नवीन आहे वाल्मिक पठार आता नवीन आहे तर खूप छान आहे नियोजन तर निर्णय तुमच्या विरुद्ध आलाय तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे तर किती टार्गेट तुमच्या माइंडमध्ये आहे की जे चांगलं टार्गेट असेल थर्टी फाय फोर्टी मिनिमम आणि बॅट्समन पण कमी आहेत आमच्याकडे प्लेयर कमी आहेत शॉर्ट आहेत सहा प्लेयर फक्त आहेत आता तर सहा प्लेअर नसेल तुम्ही खेळणार आहे तरी देखील शुभेच्छा असतील या मॅच साठी आणि दादा विनंती करतो दादा आपण स्थानापन्न व्हा व्यासपीठावर तर टॉस झालाय आणि टॉस जिंकला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी नाटोशी टीमने आणि त्यांनी घेतलं बॉलिंग करण्याचा निर्णय चेंडूवर घणाघाती प्रहार केलाय उमेश यांनी षटकार प्राप्त केलाय पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न इथे झेलची संधी असेल हा झेल संपन्न करावा लागेल व्हॉट अ कॅच इट्स अ कॅच ऑफ द मॅच काय झेल संपन्न झालाय सनील यांच्या माध्यमातून इथे मात्र रवी बोरगे यांनी षटकाराचं प्रत्युत्तर बाद करून दिलाय इट्स अ बिग ब्लो टीम कोळेकरवाडी फलंदाज उमेश बॅक टू द पेवेलियन लोअर फुलटा चेंडू होता फिंगर रोल केला आणि ते मात्र पाहायचं गेलं तर फटका फसला आणि सनी बॅकवर्ड स्केलिकच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना अक्षरशः दहा ते बारा पावलं धावत जाऊन झेल संपन्न केलं आहे म्हणजेच काय तर सकाळच्या सत्रातील हा वन ऑफ द बेस्ट कॅच म्हणावा लागेल कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि हे क्रिकेटचं परिसूत्र आपण पाहतो आणि ते परिसूत्र इथे आपल्याला पाहायला मिळालं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय सनील यांच्या माध्यमातून पहिल्या घडी बाद झालाय धावसंख्या स्थिरावल्या धावफलकावर सहा इनेट नंबर थ्री न्यू बॅटर अजय एक्केचाळीस रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या एकेचाळीस रनच्या लक्ष्याचा पाठलाग प्रकारे केला जाईल हे पाहावं लागेल परंतु एक आघाडीचा फलंदाज बाद झाल्यानंतर अजय आलेत नंबर तीनवर रवी बोरगे हे नाव नेहमी चर्चेमध्ये असणारं सळवे इलेवन सळवे संघाचं पाटण तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर पंचांच्या उजव्या बाजूने इथे माझा चांगला चेंडू पाहायला मिळाला अपरकट केला चेंडू जाईल बिहाइंड द विकेट घोशांकी क्षेत्रामध्ये एका दहावेसाठी एक डावखोरा शैलीदार फलंदाज आपण पाहतोय अजय स्ट्राईकवर पहिल्या चेंडूवर चांगला फटका पाहायला मिळाला म्हणजेच काय तर चेंडूच्या मेरिटवरती खेळतात क्रिकेट तत्पर आहे फलंदाज फलंदाज हा फलंदाज मात्र सामन्याचं चित्र फिरवू शकेल का पाहावं लागेल परंतु रवी देखील तेवढेच मातब्बर खेळाडू आहेत रवी यांचा हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न चेंडू गेला आहे पॅकोट स्क्वेअर लीगला तत्पूर्वी एक धाव अंकित केली जाईल आणि या एका धावेने धावफलक एकने पुढे जाईल धावसंख्या झाली धावफलकवर आठ मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक मार्ग असताना आपण पाहतोय थर्टीआर्ड सर्कलच्या जर बाहेर पाहिलं तर दोन क्षेत्रक्षक आपण पाहतोय एक क्षेत्रक्षक आहे डीप मिडविकेट आणि एक क्षेत्रक्षक आपण पाहतोय वाईड इश थर्टी थर्टीआर्ड सर्कलच्या आतमध्ये पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट शॉर्टेस्ट चा एस्टा कवर कवर स्क्वेअर लेग रवी यांचा इथे मात्र डाऊन द लेग साइड यस इट इज अ व्हाइट बॉल पंचांचा इशारा तो एक अतिरिक्त धाव एक अवंतर चेंडू संपन्न झालाय रवी यांच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती या एका धावेने जाऊन पोहोचले नऊ रवी हा चेंडू विजय यांच्यासाठी येते मात्र आखूट टप्प्याचा चेंडू हापम पूल करण्याचा प्रयत्न चेंडू जाईल बिहाइंड द विकेट घोषांकी क्षेत्रामध्ये दोन धावेंसाठी या दुहेरी धावेने फरक दोन्ही सरसावेल इलेवन रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ वन विकेट टीम कोळेकरवाडी फर्स्ट ओवर ऑन प्रोग्रेस चांगली सुरुवात म्हणावी लागेल कोळेकरवाडी संघाची एक गडी जरी बाद झाला असेल परंतु रनरेट जो हवा होता तो रनरेट त्यांनी प्राप्त केला आहे रव्यांचा हा चेंडू इथे मात्र चांगला फटका बॅकफुटला जाऊन कट केला चेंडू जाईल वाईड कव्हरच्या दिशेने येतोय सिद्धिविनायक चषक चौकार विजय यांच्या बॅट मधून एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला क्रिकेटचा कॉपीबुक फटका या चार धावेने पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाले कोळेकरवाडी संघाची एक्केचाळीस रनच्या लक्ष्याचा पाठला करत असताना एक, एक गडी बाद पंधरा चला विनंती असेल सळवे लेवन सळवे वेळेस अपो वेळ आहे प्लीज पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय इथे मात्र पहिल्या षटकात समिश्र गोलंदाजी पाहायला मिळाली एक गडी बाद केला मिस्टर रवी बोर्गे यांनी परंतु धावा देखील खर्च केला पंधरा म्हणजेच काय तर सामना आता मात्र दोन्ही संघाच्या बाजूने झुकलाय असं म्हणावं लागेल परंतु जो संघ चांगला खेळ करेल तो संघ या सामन्यात विजय प्राप्त करेल एवढं मात्र निश्चित झाली झाले फलकावर पंधरा धावा दुसरं षटक घेऊन आले आहेत गोलंदाज प्रतीक रिक्वायर्ड हंड्रेड जर पाहायचं गेलं तर आठ पूर्णांक सत्तावन्नची गरज असेल पहिल्याच षटकात आक्रमण झालं आहे म्हणजेच काय तर पहिल्या षटकात धावा वसूल केला पंधरा आता प्रतीक कसं षटक हाताळतील हे पाहावं लागेल परंतु विजय आणि अजय दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दोघांच्या नावामध्ये जय आहे आणि हे दोन खेळाडू आपल्या संघाला जय मिळवून देतील का हे पाहावं लागेल विजय जर पाहिलं तर नॉन स्ट्राईकला आहेत अजय ऑन स्ट्राईक दुसरं षटक घेऊन सज्ज झालेत मिस्टर प्रतीक आपण पाहतोय सिद्धिविनायक चषक वीस तेवीस जे प्रेक्षक ओमसाई च्या माध्यमातून युट्यूबवरती जोडले गेलेत त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला दुसरं षटक घेऊन आले प्रतीक आणि कशा प्रकारे षटक हाताळलं जाईल पाहावं लागेल प्रतिकांचा पहिलाच बॉल आकूट आहे इथे मात्र फटका फसलाय क्षेत्रक्षक आहे चेंडू खाली पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र इट्स अ गुड क्वालिटी कॅच फलंदाज अशय बॅक टू द डग आऊट आणि सनील यांच्या माध्यमातून दुसरा झेल संपन्न झाला आहे मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चांगला झेल संपन्न झालाय आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कुठ टप्प्याचा चेंडू होता हुक करण्याचा प्रयत्न झाला फटका फसला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये सनील तैनात होते फलंदाज मिस्टर अजय बॅक टू द डगआउट नवीन फलंदाज येण्याट नंबर फोर वैभव अजय बाद झालेत आणि अजय बाद झाल्यानंतर वैभव आलेत परंतु प्रशंसा करावी लागेल मिस्टर प्रतीक यांची पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलंय म्हणजेच काय तर प्रतीक आपल्या संघासाठी एक बहुमूल्य कामगिरी करताना पाहायला मिळतील आता मात्र नवीन फलंदाज आल्यानंतर त्यांनी आपल्या गोलंदाची दिशा देखील पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज झालेत वैभव ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर आहेत विजय चांगला चेंडू इथे मात्र वेगवान चेंडू आकूट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न चेंडू गेलाय बिहाइंड विकेट एका धावेसाठी चांगला चेंडू पाहायला मिळाला चेंडू गुडल्यांतला हिट झाल्यानंतर चेंडू राईज झाला आणि जसा चेंडू राईज झाला तसा फलंदाज देखील सरप्राईज झालाय एक धाव अंकित केली गेली आहे एका धावेने धावफलक एकने पुढे गेला धावसंख्या झाली धावफलकावर दोन गडी बाद सोळा सुरुवात सर चांगली झाली परंतु शेवट कसा करतील टीम कोळेकरवाडी हे पाहावं लागेल आयुष्य असं व क्रिकेट तुम्ही सुरुवात कशी करताय हे महत्वाचं नसतं तर तुम्ही शेवट कसा करताय हे पाहिलं जातं प्रतीक प्रतीकांचा हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मला चांगला ते पाहा फटका तेवढाच आपण पाहतोय कट केला चेंडू गेला बिहाइंड द विकेट बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एका धावेसाठी इथे मात्र या फटक्याचं कौतुक करावं लागेल हा फटका फलंदाज वैभव यांचा आत्मविश्वास वाढवणारा असेल एवढं मात्र नक्की जरी एक धाव मिळाले असेल मैदानाची भौगोलिक रचना पाहिली तर बिहाइंड द विकेट एक धाव आहे परंतु हा फटक्याने फलंदाज वैभव यांचा आत्मविश्वास जुनवला असेल प्रतीक टू वैभव बाव। वैभव इथे मात्र आकूटप्पाचा चेंडू अपील झाले आणि मध्ये उत्साह बॅटची इन्साईडच घेऊन चेंडू विसावला एसटी रक्षक रवी बोरगे यांच्या हातामध्ये फलंदाज मिस्टर वैभव बॅक टू द डग आउट अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला प्रतीक यांच्या माध्यमातून म्हणजेच काय तर या गोलंदाजाची कौतुक करावं लागेल चांगली दिशा आहे चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आहे आणि त्या गोलंदाजाकडे वेग देखील आहे म्हणजेच काय तर दोन गडी बाद केल्या त्यांनी या षटकामध्ये इनेट नंबर फाय नवीन फलंदाज निवास धावसंख्या दहा फलका वस्थिरावली ती म्हणजे तीन गडी बाद सतरा या षटकात अद्याप अवघ्या दोन धावा आल्यात चेंडूंचा खेळ झालाय चार म्हणजेच काय तर या षटकातील दोन चेंडूंचा खेळ शेष आहे आणि प्रतिक संघाला आपल्या कमबॅक करून दिलाय निवास ऑन स्ट्राईक पहिला चेंडू फेस करत असताना निवास इथे मात्र टप्पाचा चेंडू हा पूल केलाय चेंडू जाईल लाँगलेकच्या क्षेत्रामध्ये घोशांकी क्षेत्रामध्ये दोन धावांसाठी इथे मात्र फटका चांगला होता परंतु चेंडू गेलाय घौशांकी क्षेत्रामध्ये दुहेरी धावेने धावफलक दोन्ही पुढे जाईल या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तीन गडी बाद एकोणीस वन टू गो चांगलं षटक आहे आतापर्यंत प्रतीक यांनी अवघ्या चार धावा खर्च केल्यात दोन गडी बाद केल्यात प्रतीक इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला इथे मात्र कायसा वेगळ्या थंडीचा फटका जाईल चेंडू लंगली क्षेत्रामध्ये गोशांकी क्षेत्र पाहायला मिळते दुहेरी धाव धाव फलकामध्ये जोडली जाईल या दोन धावांच्या मदतीने दुसऱ्या षटकाची सांगता होते दोन षटका अखेर धावसंख्या दा झाली धावफलकावर तीन गडी बाद एकवीस धावसंख्या झाल्या एकवीस आणि बारा चेंडूंचा सा खेळ झाला आहे बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बारा चेंडूंमध्ये दहाच्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी वीस चला विनंती असेल सळवे इलेवन सळवे आपण वेळेस अपोवे टाळायचा आहे कारण आपल्याला निर्धारित वेळेत हा सामना आणि संपूर्ण स्पर्धा पूर्ण करायची आहे चला विनंती असेल सळवे इलेव्हन सळवे पहिलाच सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आपण पाहतोय कोळेकरवाडी विपक्ष सळवे इलेव्हन सळवे सळवे इलेव्हन सळवे संघाने प्रथम तर फलंदाजी करत असताना चाळीस धावा धाव फलकावरती लावल्यानंतर एक्केचाळीस रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कोळेकरवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला पहिल्या षटकात एक गडी बाद झाला परंतु चांगली सुरुवात झाली पंधरा धावा प्राप्त केल्या दुसरं षटक प्रतीक यांनी हाताळलं अवघ्या सहा धावा खर्च करत असताना दोन गडी बाद केले आणि संघाला कमबॅक करून दिले तिसरे षटक येऊन सज्ज झाले गोलंदाजी सचिन सचिन बोरगे आपल्याला पाहायला मिळत आहेत चला विनंती असेल आपल्यात आपल्यापर्यंत एक महत्वपूर्ण माहिती पोहोचवली जाते आपला चार षटकांचा डाव अवघ्या वीस मिनिटात पूर्ण करायचं आहे आणि त्या आपल्याला पेनल्टी दिली जाईल इथे मात्र पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला ऑफस्विन प्रकारचा चेंडू सचिन यांच्या माध्यमातून इट्स अ क्वालिटी ऑफ स्पिन बॉलिंग म्हणजेच काय तर चांगला चेंडू पाहायला मिळाला सचिन बोरगे आपल्या फिरकीची जादू दाखवताना पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतात डॉट बॉल आणि एसटँडच्या मागे जर पाहिलं तर मिस्टर रवी बोरगे अत्यंत चाणक्ष तत्पर खेळाडू इथे मात्र चेंडू हुक करण्याचा प्रयत्न झालाय इथे फटका आणि चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये डॉट बॉल बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू आले मात्र वैभव यांच्यावर निवास नॉन ला आपण पाहतोय दहा चेंडू आणि वीस धावा निर्णायक षटक घेऊन सज्ज झालेत मिस्टर सचिन बोरगे पुन्हा एकदा ऑप्शन प्रकारचा चेंडू इथे मात्र फटका फसलाय पाहावा लागेल झेलची संधी असेल लेगला शतक आहे आणि इथे मात्र इट्स अ गुड क्वालिटी कॅच फलंदाज मिस्टर वैभव बॅक टू द जर पाहिलं तर रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो सचिन याचा पुन्हा एकदा ऑप्शिन प्रकारचा चेंडू इथे मात्र फटका फसला आणि लॉंगलेगच्या क्षेत्रामध्ये अनिकेत तैनात होते एक सेफ कॅच uh, पकडला गेला अनिकेत त्यांच्या माध्यमातून धक्का क्रमांक चार टीम कोळेकरवाडी नवीन फलंदाज अनिकेत म्हणजे अनिकेत यांनी झेल नि संपन्न केला आहे आणि अनिकेत त्यांनी झेल नि संपन्न केल्यानंतर नवीन फलंदाज देखील अनिकेत आले आणि सळवे इलेव्हन सळवे संघाचा देखील बारावा खेळाडू अनिकेत आहेत म्हणजेच काय तर एक चांगल्या व्यक्तिमत्व सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्याला प्रत्येक वेळी एक सहकार्य करणारं व्यक्तिमत्व परंतु कमबॅक केलंय सचिन काय षटक हाताळले आहेत तीन निर्धाव चेंडू हाताळले आहेत आता मात्र फलंदाजाची परीक्षा असेल सचिन इथे मात्र दिशा चुकीची आहे एस इट इज अ व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय व्हाईट बॉल स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर हेमंत प तावडे सर आहेत आणि फ्रंट पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर राम पाटोळे सर एम सी पॅनलचे नामांकित पंच आपण पाहतो आहे आणि तेवढीच दर्जेदार स्पर्धा देखील आपल्यासमोर आली आहे इथे माझा चांगला चेंडू पाहायला मिळाला हा पंपुल करण्याचा प्रयत्न चेंडू जाईल बिहाइंड द विकेट लाँगलेग क्षेत्रामध्ये दोन धावेंसाठी या दुहेरी धावेने धावफलक दोन्ही पुढे जाईल धावसंख्या झाले धावफलकावर या दोन धावांच्या मदतीने चार गडी बाद चोवीस या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय अद्याप चार आणि दोन चेंडूंचा खेळ शेष आहे म्हणजेच काय तर हे दोन निर्णायक चेंडू घेऊन सज्ज झालेत मिस्टर सचिन बोरगे इथे मात्र ऑफ स्पिन प्रकारचा चेंडू इथे चेंडूने फिरकी कमी घेतले आउट साइड ऑफ स्ट व्हाइट बॉल हा चेंडू जर टर्न झाला असता हा चेंडू स्पिन झाला असता तर डॉट गेला असता परंतु चेंडूला फिरकी देण्यास काहीसा अपयश आलं आहे परंतु चांगले षटक हाताळले विचार करायचं झालं तर सचिन बोरगे एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वतः एस्टनच्या मागू मागून रवी बोरगे धावत आले गोलंदाजाला कानमंत्र दिला आणि या कानमंत्राचा कितपत फायदा होईल सळवेले पण सळवे संघाला पाहावं लागेल इथे मात्र डाऊन द दा लेक साईड इथे काहीसा वेगळ्या धाटणीचा चेंडू चुकांची पुनरावृत्ती पाहायला मिळते या षटकातील आतापर्यंत जर पाहायचं गेलं तर तिसरा अतिरिक्त चेंडू संपन्न केलाय ते त्या फलंदाजांना तुम्ही या बॅटने धावा करण्यासाठी मेहनत करायची आहे परंतु तुम्ही जर त्यांना अशा अवंतर धावा द्याल तर कोळेकरवाडी संघाचं काम सुलभ सोप्पं होईल धावसंख्या संख्या या अवंतर धावेने चार गडी बाद पंचवीस आता चेंडू शिल्लक असतील आठ आणि धावा बनवायच्या आहेत सोळा ट्वेंटी सिक्स रनसोन बोर्ड सचिन यांचा हा फुलरलेचा चेंडू आडव्या बाटने ऑन ड्राईव्ह केला चेंडू जाईल लॉंगलेच्या शेतामध्ये चांगल्या शेत्रे चांगली फेकी ते मात्र डायरेक्ट फेकी केली जाते वॉड थ्रो अँड इट्स अ ब्रिलियंट रनआउट इट्स अ बिग ब्लू टीम कोळेकरवाडी काय सुंदर फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून हे ते मात्र पाहावं लागेल काय चपळ फेकी आपल्याला पाहायला मिळेल तेवढी चित्याच्या चपळाईने देखील रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय क्रिकेटची खेळपट्टी ही वीस पूर्णांक बारा मीटरची असते आणि या वीस पूर्णांक बारा मीटरच्या खेळपट्टीवर इथे मग दुहेरी धाव अंकित केली जाईल या दुहेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय अठ्ठावीस अनिकेत आणि निवास यांच्या माध्यमातून काय सुरेख धाव पूर्ण केली गेली जिथे मध्ये धावची तर होण्याची संधी होती परंतु एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय चला विनंती असेल पंचांना देखील आम्ही नम्र विनंती करतोय वीस मिनिटाच्या अवधीमध्ये जर संघाने आपला पहिला डाव पूर्ण केला नाही कोणताही डाव तर आपण संघाला दंडित करण्या करू शकता एक क्षेत्ररक्षक थर्टीआड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल कारण वेळेचा अपवा आहे टाळायचा आहे असं म्हटलं जातं टाइम इज अ मनी वेळ हा पैशापेक्षा देखील अमूल्य आहे त्याचा सदुपयोग करा गोलंदाज सचिन बोरगे शेवटचा चेंडू मार्ग असताना आडव्या बॅटने खेळलाय चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर की क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आपल्याला तिथे एक धाव पूर्ण केली जाईल आणि चेंडू क्षेत्रामध्ये दोन धावांसाठी गेलाय आणि या दुहेरी धावेने षटकाची सांगता झाली आहे तीन षटका अखेर धावसंख्या झालेल्या धावफलकावरती चार गडी बाद तीस आणि आता मात्र सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय सहा चेंडू अकरा धावा सर स्पीड अप करा थोडस दोन्ही टीमला विनंती आहे कारण भरपूर वेळ झालाय जवळजवळ निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतलाय या सामन्याने एक तास झालाय उद्घाटन होऊन आणि पहिलीच मॅच सुरू आहे बॉक्स अमित सहा चेंडू अकरा धावांची गरज असताना अमित आता निर्णायक षटक घेऊन आलेत या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू नसेल संपूर्ण संघाचा विश्वास असेल आणि हा विश्वास विश्वासार्थ ठरवणार की फोल्ड ठरवणार पाहावं लागेल सहा चेंडू अकरा धावा स्ट्राईकवरती आपण पाहतोय निवास नॉन स्ट्राईकला आहेत आणि के कोणता संघ सामना जिंकेल सहा चेंडू अकरा धावा आम्ही त्यांचा पहिला असा बॉलने टर्न केला इथे मात्र शॉर्ट मिड विकेटला क्षेतरक्षक होता आणि इथे मात्र जाळ्यात अड अडकलाय अनिकेत इथे या कर्णधाराचं कौतुक करावं लागेल अमर अमर कदम संघाचा कर्णधार कौतुक करावं लागेल इथे मात्र क्षेत्रक्षणासाठी जाळ विणलं होतं शॉर्ट विकेटला आणि धावचीची संधी पंच नॉट आउट इथे मात्र डॉट चेंडूची सांगता झाली चला विनंती असेल चला त्वरा करायचे प्लीज पंचाचा निर्णय आलाय आपण कोणत्याही प्रकारचा पंचांशी आर्ग्युमेंट करू नये चला विनंती असेल तोरी शत्रक्षण लावून आहे इथे मात्र जीवनदान मिळाले आणि त्यांना आणि या जीवनदानाचा कितपत फायदा उचलतील परंतु जर पाहिलं तर कर्णधाराची देखील प्रशंसा करावी लागेल एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लावलाय एक शॉर्ट मिडविकेट लावलाय म्हणजेच काय तर फलंदाजावर दबाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न बॅकवर्ड पॉईंटचा शतरक्षक देखील आतमध्ये दे घेतलाय कोणता संघ जिंकेल अमित फुलं लेनचा चेंडू इथे मात्र झेलची संधी होती मध्ये चेंडू जाईल एकदा पुणे के दुसऱ्या प्रयत्न धावची संधी असेल चांगली फेकी झाली आहे परंतु इथे धावची तर साठी या पंचांचा बोट जाईल ओ यू टी आउट चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतोय लॉंगोनच्या क्षेत्रामध्ये अजय यांच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली होती परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात निवास यांनी मोठी चूक केली आहे आणि संघाला अडचणीमध्ये सोडून निवास बॅक टू द अजय चांगली फेकी म्हणजेच का तर आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण घडी बात करून यश मिळवलंय सांगिक यश मिळालंय सळवे इलेव्हन सळवे संघाला नवीन फलंदाज मिस्टर सूरज आता मात्र धाव संख्या झाली धाव फलकावर एकतीस दहा धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक आहेत चार त्याचबरोबर आपण पाहतोय आबाजी कदम यांचं ठिकाणी आगमन झाले तर आबाजी कदम आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे सिद्धिविनायक चषक दोन हजार तेवीस मध्ये आबाजी कदम या व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे चार चेंडू दहा धावा म्हणजेच काय तर दोन मोठे फटके सामना फिनिश होऊ शकतो परंतु क्रिकेटमध्ये जर आणि त्याला महत्व नसतं तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल त्याचबरोबर भवाईनगर सर्वे संघाचे प्रमोदजी कदम आपणास देखील विनंती आपण या व्यासपीठावर सरशी स्वागत आहे आपलं सिद्धिविनायक चषक दोन हजार तेवीस मध्ये सर्व टीमने एका सूचनेकडे लक्ष द्या पहिला राऊंड आपण चार ओव्हरचा खेळवतोय असं आयोजकांच्या माध्यमातून सांगण्यात आले मात्र वीस मिनटं ही कंपल्सरी फक्त दिली जाणार आहे जर तुम्ही एक्स्ट्रा टाइम घेतला तर एक खेळाडू तुमचा थर्टीआडच्या आतमध्ये आणला जाईल याची नोंद घ्या पंधरा मिनटं असतील तीन ओव्हर साठी आणि वीस मिनटं असतील चार ओव्हरसाठी साठी थँक्यू चार चेंडू दहा धावा अमित मात्र फुलर लेनचा चेंडू आउट साईड ऑफ स्टंप चांगला चेंडू नाही म्हणता येणार इज सिटीचा व्हाईट बॉल आउट साईड ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न झाला तीन चेंडू चार चेंडू नऊ धावा एक एक धाव महत्वाचे असते आणि तुम्ही अतिरिक्त धाव समोरच्या संघाला बहाल करत आहात जर पाहिलं तर सळवे इलेव्हन सळवे संघाच्या माध्यमातून अतिरिक्त धावा दिल्या गेल्यात कोळेकरवाडी संघाला देखील अमित फुलटॉस चेंडू इथे मात्र फ फटका आहे इथे मात्र चेंडूची दिशा मिस केली आहे ही सुवर्ण संधी होती तुम्हाला तुम्हाला अशा फुलटॉस चेंडूमध्ये चांगले फटके मारावे लागतील खराब चेंडूला चांगल्या फटक्यामध्ये परावर्तित करावं लागेल डॉट बॉल आता सामना येऊन ठेपलाय तीन चेंडू नऊ धावा फलंदाज स्ट्राईकला जर पाहिलं सूरज आहेत नॉन स्ट्राईकला आहेत आणि त्यांचा हा चेंडू पुन्हा एकदा दिशा चुकीची आहे व्हाईट बॉल या अवंतर धावा रोखाव्या लागतील सळवे इलेव्हन सळवे संघाच्या कर्णधारालाही डोकेदोके ठरेल जरी तुमचा संघ मात बरं असेल परंतु तुम्ही काल काय केलं यापेक्षा तुम्ही आज काय करता हे पाहिलं जातं तीन चेंडू आठ धावा इथे मात्र ओवर्स बोलरला फटका चांगला फटका पाहायला मिळतो एक क्षेत्रा पूर्ण केला चांगली फेकी परंतु कलेक्शन करता आलं नाहीये आणि इथे दुहेरी धावा अंकित केली गेली या दोन धावेने धाव फरक दोन ने पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पस्तीस दोन चेंडू सहा धावा हा निर्णायक चेंडू असेल जर या चेंडूवर मोठा फटका आला चौकार आला तर सामन्यामध्ये रंगतदा निर्माण येईल षटकार आला तर सामना फिनिश होऊ शकतो परंतु अमित कशा प्रकारचा चेंडू हाताळतील या सामन्याचं भविष्य ठरवणारा निर्णायक चेंडू घेऊन सज्ज झालेत मिस्टर अमित अमित त्यांचा हा चेंडू आउट साईड ऑफ बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न एक छोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद एक चेंडू सहा धावा अनिकेत यांनी स्वतःकडे स्ट्राईक घेतले पाहावं लागेल अनिकेत आपल्या संघाला विजयी षटकार मारून देतील का की अमित आपल्या संघाला पहिला विजय मिळवून देतील का सिद्धिविनायक चषक वीस तेवीस मध्ये चला विनंती असेल नवीन बॅटर आपण त्वरा करायचे प्लीज नवीन फलंदाज संकेत एक चेंडू सहा दावा विजयी षटकार येईल का की अमित गोल्डन बॉल हाताळतील पहावं लागेल लास्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग एक चेंडू सहा धावा माझा फुल लेनचा चेंडू आडव्या बाटे टर्न केला चेंडू जाईल काउ कॉर्नरला शत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय झेल संपन्न झालाय वेल प्लेड टीम सळवे इलेव्हन सळवे हार्ड लक बॅड लक टीम कोळेकरवाडी तुम्ही तुमचा प्रयत्न चांगला राहिला परंतु जय पराजय हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि तुम्हाला देखील पुढील सामन्यासाठी पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा असतील तुम्ही या स्पर्धेत आलात त्याबद्दल देखील आपले मनपूर्वक आभार मनपूर्वक अभिनंदन टीम सळवे इलेवन सळवे